गुड मॉर्निंग। यस्टरडे वी हैव सीन थ्योरेटिकल पार्ट रिगार्डिंग इंक्रीजिंग एंड डिक्रीजिंग फंक्शंस एंड मैक्सिमा एंड मिनिमा। नाउ वी विल सी प्रॉब्लम्स बेस्ड ऑन इंक्रीजिंग डिक्रीजिंग फंक्शन एज वेल एज मैक्सिमा एंड मिनिमा। एक्सरसाइज 2.4। Question number 1. Test whether the following functions are increasing or decreasing. First one, fx is equal to x cube minus 6x square plus 12x minus 16. X belongs to R. We have to test whether the following functions are increasing or decreasing. For that, find out derivative of the function. If derivative is greater than 0, then the function is increasing. If derivative is less than 0, then the function is decreasing. Differentiating with respect to x, we get f dash x is equal to derivative of x cube 3x square minus 6 into derivative of x square 2x plus 12 into derivative of x 1 minus 16. Derivative of 16 is 0. That will be equal to 3x square minus 12x plus 12. Yatna 3 common nikto. X square minus 4x plus 4. Tari quadratic hai. Yata jar vichar kela, tari yache factors padtat. X minus 2, x minus 2. Mhanje ha x minus 2 cha bracket square hai. X square minus 4x plus 4. A minus B bracket square is A square minus 2AB plus B square. By this formula, X minus 2 the square high X square minus 4X plus 4. Mata jar F dash X a 3 into X minus 2 square ala hai. X belongs to R. For X belongs to R, X minus 2 bracket square is always greater than or equal to 0. Therefore, 3 into X minus 2 bracket square greater than or equal to 0. Okay? Therefore, f dash x greater than or equal to 0. Therefore, fx is increasing function. Fx is increasing function. See, fx is x cube minus 6x square plus 12x minus 16. X belongs to R. We have to test whether the function is increasing or decreasing. Find out its derivative. Differentiating with respect to x, f dash x is equal to x cube the derivative 3x square minus 6 into x square the derivative 2x plus 12 into x the derivative 1 minus 16 constant the derivative 0. 3x square 6 to the 12x plus 12. 3 कॉमन घेतला x स्क्वेअर 3 4 दार म्हणजे minus 4 a 3 4 दार म्हणजे plus 4 3 into हा येतो x minus 2 ब्रॅकेट स्क्वेअर
फॉर एक्स बिलोंग्स टू आर कुठलाही रियल नंबर घेतला तर त्याचा स्क्वेअर एकतर झिरो असतो किंवा पॉझिटिव्ह असतो. म्हणजे एक्स मायनस टू ब्रॅकेट स्क्वेअर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरो. थ्री ने मल्टीप्लाय केलं, थ्री इंटू एक्स मायनस टू ब्रॅकेट स्क्वेअर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरो. देअरफोर एफ डॅश ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरो, दॅट मीन्स एफ एक्स इज इन्क्रीजिंग फंक्शन. नेक्स्ट क्वेश्चन, एफ एक्स इज इक्वल टू टू माइनस थ्री एक्स प्लस थ्री एक्स स्क्वेअर माइनस एक्स क्यूब. एक्स बिलोंग्स टू आर, डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट एफ डॅश एक्स टू चा डेरिव्हेटिव्ह झिरो मायनस थ्री इंटू एक्स चा डेरिव्हेटिव्ह वन प्लस थ्री इंटू एक्स स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह टू एक्स मायनस एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह थ्री एक्स स्क्वेअर. दॅट विल बी इक्वल टू, यातनं आपण मायनस थ्री कॉमन घेतला, ते मायनस थ्री कॉमन घेतला, इथे वन राहिला, इथे मायनस चिन्ह येईल, मायनस टू एक्स येईल, इथे मायनस थ्री कॉमन घेतला, मायनस थ्री इंटू हा येतो ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर चा जर फॉर्म्युलावर पडला एक्स मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर. फॉर एक्स बिलोंग्स टू आर, एक्स बिलोंग्स टू आर एक्स मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरो. आता मायनस थ्री ने मल्टीप्लाय केलं तर इनइक्वॅलिटी रिव्हर्स होणार आहे, लेस दॅन ऑर इक्वल टू झिरो होईल. देअरफोर एफ डॅश एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू झिरो, देअरफोर एफ एक्स इज डिक्रीजिंग फंक्शन. सी अगेन, एफ एक्स इज टू मायनस थ्री एक्स प्लस थ्री एक्स स्क्वेअर मायनस एक्स क्यूब, एक्स बिलोंग्स टू आर, डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट एफ डॅश एक्स टू चा डेरिव्हेटिव्ह झिरो मायनस थ्री इंटू एक्स चा डेरिव्हेटिव्ह वन प्लस थ्री इंटू एक्स स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह टू एक्स मायनस एक्स क्यूब चा डेरिव्हेटिव्ह थ्री एक्स स्क्वेअर. मायनस थ्री कॉमन घेतला, इथे राहिला वन, इथे मायनस टू एक्स आणि इथे एक्स स्क्वेअर. मायनस थ्री इंटू एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स प्लस वन हा एक्स मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर येतो ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्म्युल्याने. फॉर एक्स बिलॉंग्स टू आर एक्स मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरो, दॅट इज पॉझिटिव्ह. फॉर एनी रियल नंबर इट्स स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह ऑर झिरो, म्हणजे एक्स मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर हा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरो असेल. मायनस थ्री ने मल्टीप्लाय केलं, इनइक्वॅलिटी रिव्हर्स होईल, मायनस थ्री इंटू एक्स मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू चं लेस दॅन ऑर इक्वल टू इथे मल्टीप्लाय केलं झिरो येईल. मग हे येईल एफ डॅश एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू झिरो, म्हणजे एफ एक्स इज डिक्रीजिंग फंक्शन. नेक्स्ट वन, एफ एक्स इज इक्वल टू एक्स मायनस वन अपॉन एक्स एक्स बिलोंग्स टू आर एक्स नॉट इक्वल टू झिरो. एक्स हा रियल नंबर आहे आणि नॉट इक्वल टू झिरो, कारण झिरो असेल तर हे डिफाईन होणार नाही. मग आता डिफरेन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट एफ डॅश एक्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह वन मायनस वन अपॉन एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस वन अपॉन एक्स स्क्वेअर
that will be equal to 1 plus 1 upon x square. Okay. Here, for x belongs to R, x not equal to 0, x square greater than or equal to 0. Now, 1 upon x square happen greater than or equal to 0. Not equal to a. X not equal to x greater than 0, 1 upon x square greater than 0, 1 plus 1 upon x square greater than दोनी साइड ला 1 add केला म्हणजे f dash x greater than 1 a म्हणजेच f dash x 1 पेक्षा मोठा आहे म्हणजे obviously 0 पेक्षा मोठा आहे. Therefore fx is increasing function. Increasing function. See again. Fx is x minus 1 upon x. X belongs to R. X not equal to 0. Differentiating with respect to x, we get fx derivative f dash x, x derivative 1 minus 1 upon x derivative minus 1 upon x square, 1 minus of minus plus 1 plus 1 upon x square. For x belongs to R and x not equal to 0, x square a positive greater than 0. Mata tata reciprocal pon positive ajil, 1 upon x square greater than 0. दोन्ही साइडला 1 ऐड केला, 1 प्लस 1 अपॉन x स्क्वेअर ग्रेटर दॅन इकडे 1 ऐड केला 1 येईल. हा f डॅश x थोडक्यात या कंडिशन वरन या बाजूला f डॅश x आणायचा आणि तो पॉझिटिव्ह की निगेटिव्ह आहे कन्फर्म करायचा. आता f डॅश x ग्रेटर दॅन 1 1 पेक्षा मोठा आहे तर ऑब्वियसली 0 पेक्षा मोठा असणार आहे. f डॅश x ग्रेटर दॅन 0. Therefore, fx is increasing function. See, question number 2. Find the values of x for which the functions are strictly increasing. Functions are strictly increasing. We have to find the value of x. First one, fx is equal to 2x cube minus 3x square minus 12x plus 6. Function is given to be strictly increasing. We have to find the value of x. Differentiating with respect to x, we get f dash x 2 into x cube the derivative 3x square minus 3 into x square the derivative 2x minus 12 into x the derivative 1 plus 6 the derivative 0. 3 2s are 6x square minus 6x minus 12. 6 common getla x square minus x minus 2. 6 into as a factor is 2 1s are manje minus 2 plus 1 x minus 2 x plus 1. Adaba fx is strictly increasing function. Fx is strictly increasing function.
therefore f dash x greater than 0, 6 into x minus 2 x plus 1 greater than 0, x minus 2 x plus 1 greater than 0. आता प्रॉपर्टी बा, इफ ए बी ग्रेटर दैन जीरो देन ए ग्रेटर दैन जीरो बी ग्रेटर दैन जीरो और ए लेस देन जीरो बी लेस देन जीरो. जर प्रोडक्ट पॉजिटिव असेल तर एक तर दोन्ही पॉजिटिव असतील किंवा दोन्ही निगेटिव असतील. देअरफोर एक्स मायनस टू ग्रेटर दॅन झिरो कॉमा एक्स प्लस वन ग्रेटर दॅन झिरो ऑर एक्स मायनस टू लेस दॅन झिरो एक्स प्लस वन लेस दॅन झिरो. Therefore, x greater than 2, x greater than minus 1 or x less than 2, x less than minus 1. Now, the condition, जर दोन values आहेत आणि सेम साईन आहे तर greater than मध्ये मोठ्यातला मोठा घ्यायचा. Therefore, x greater than 2 or लहानातला लहान घ्यायचा एक्स लेस दॅन मायनस वन. मग ग्रेटर दॅन टू म्हणजे टू टू इन्फिनिटी ऑर म्हणजे युनियन आणि लेस दॅन मायनस वन म्हणजे मायनस इन्फिनिटी टू मायनस वन. See again. Fx is 2x cube minus 3x square minus 12x plus 6. Differentiating with respect to x we get f dash x 2 as it is x cube the derivative 3x square minus 3 as it is x square the derivative 2x minus 12 as it is x the derivative 1 plus 6 the derivative 0. 2 3 are 6x square minus 6x minus 12. 6 common getla. X square minus x minus 2. Ata x square minus x minus 2 che factor. 2 1 are manje minus 2 plus 1. 6 into x minus 2 x plus 1. Fx is strictly increasing function. Ma strictly increasing function sathi f dash x greater than 0. Manje 6 into x minus 2 x plus 1 greater than 0. हा सिक्स डिवाइड येईल एक्स मायनस टू एक्स प्लस वन ग्रेटर दॅन झिरो. इफ ए बी ग्रेटर दॅन झिरो दोन फंक्शनचा प्रॉडक्ट किंवा दोन ब्रॅकेटचा प्रॉडक्ट झिरो असेल तर दोन्ही एकतर पॉझिटिव्ह असतील किंवा दोन्ही निगेटिव्ह असतील. देन ए ग्रेटर दॅन झिरो बी ग्रेटर दॅन झिरो ऑर ए लेस दॅन झिरो बी लेस दॅन झिरो. आता एक्स मायनस टू ग्रेटर दॅन झिरो कॉमा एक्स प्लस वन ग्रेटर दॅन झिरो ऑर एक्स मायनस टू लेस दॅन झिरो एक्स प्लस वन लेस दॅन झिरो. मग आता येईल एक्स प्लस टू ग्रेट एक्स ग्रेटर दॅन टू एक्स ग्रेटर दॅन मायनस वन. दोन्हीकडे सेम साईन आहेत ग्रेटर दॅन मग मोठ्यातला मोठा घ्यायचा आहे मोठा आहे मग एक्स ग्रेटर दॅन टू ऑर एक्स लेस दॅन टू एक्स लेस दॅन मायनस वन. दोन्हीकडे लेस दॅन साईन आहे लहानातला लहान घ्यायचे मग एक्स लेस दॅन मायनस वन म्हणजे एक्स ग्रेटर दॅन टू ऑर एक्स लेस दॅन मायनस वन म्हणजेच टू पेक्षा मोठा इन्फिनिटी पर्यंत टू टू इन्फिनिटी पर्यंत युनियन मायनस वन पर्यंत म्हणजे मायनस इन्फिनिटी टू मायनस वन.
तर बुक मध्ये दिलेला ना ऍड लिहिलेले पण ऍक्च्युअली ते ऑर आहे. यातलं नेक्स्ट क्वेश्चन पहा. थ्री प्लस थ्री एक्स मायनस थ्री एक्स स्क्वेअर प्लस एक्स क्यूब. सिमिलर क्वेश्चन आहे. डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट एफ डॅश एक्स थ्रीचा डेरिव्हेटिव्ह झिरो प्लस थ्री इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह वन मायनस थ्री इंटू एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह टू एक्स प्लस एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह थ्री एक्स स्क्वेअर. थ्री कॉमन घेतला वन मायनस टू एक्स प्लस एक्स स्क्वेअर मग थ्री इंटू एक्स मायनस वन स्क्वेअर आता एकदम सिंपल आहे. थ्री इंटू एक्स मायनस वन स्क्वेअर ग्रेटर दॅन झिरो देअरफोर एक्स मायनस वन स्क्वेअर ग्रेटर दॅन झिरो. मग आता दोन्ही सेम फॅक्टर आहेत देअरफोर एक्स मायनस वन ग्रेटर दॅन झिरो ऑर एक्स मायनस वन लेस दॅन झिरो. म्हणजे एक्स ग्रेटर दॅन वन ऑर एक्स लेस दॅन वन. मीन्स एक्स बिलॉंग्स टू आर मायनस वन पेक्षा मोठा किंवा वन पेक्षा लहान म्हणजे वन येणार देअरफोर एक्स नॉट इक्वल टू वन. मग रिअल नंबर सेट मध्ये हा वन सोडून द्यायचा आपल्याला एक्सचे व्हॅल्यू देतात. सी अगेन एफ एक्स इज इक्वल टू थ्री प्लस थ्री एक्स मायनस थ्री एक्स स्क्वेअर प्लस एक्स क्यूब डिफरेन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट एफ डॅश एक्स थ्रीचा डेरिव्हेटिव्ह झिरो प्लस थ्री इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह वन मायनस थ्री इंटू एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह टू एक्स प्लस एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह थ्री एक्स स्क्वेअर. थ्री कॉमन घेतला वन मायनस टू एक्स प्लस एक्स स्क्वेअर थ्री इंटू हा मगाशीच पाहिलं आपण एक्स मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर आहे. आता ऍक्च्युअली हे एक्स मायनस वन इंटू एक्स मायनस वन मगाच्या सारखे दोन फॅक्टर. मग एफ एक्स इज स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग फंक्शन देअरफोर एफ डॅश एक्स ग्रेटर दॅन झिरो थ्री इंटू एक्स मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर ग्रेटर दॅन झिरो थ्री डिवाइड घेतला एक्स मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर ग्रेटर दॅन झिरो म्हणजेच एक्स मायनस वन ग्रेटर दॅन झिरो एक्स मायनस वन ग्रेटर दॅन झिरो डबल लिहायची गरज नाही म्हणजे एक्स ग्रेटर दॅन वन आला ऑर एक्स मायनस वन लेस दॅन झिरो एक्स मायनस वन लेस दॅन झिरो एक्स लेस दॅन वन. मग एक्झॅक्टली वन आहे का एक्स ग्रेटर दॅन वन येतो एक्स लेस दॅन वन येतो एक्झॅक्टली वन नाही देअरफोर एक्स नॉट इक्वल टू वन देअरफोर एक्स बिलॉंग्स टू आर. कुठली रिअल व्हॅल्यू चालेल फक्त कोणती नकोय वन नकोय. आता त्यातले तिसरे ते पण पाहूया.
एफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब माइनस सिक्स एक्स स्क्वेयर माइनस 36x प्लस 7। एक्स क्यूब चा डेरिवेटिव 3x स्क्वेयर माइनस 6 इंटू एक्स स्क्वेयर चा डेरिवेटिव 2x माइनस 36 इंटू एक्स चा डेरिवेटिव 1 प्लस 0। 3x स्क्वेयर माइनस 12x माइनस 36 इज इक्वल टू 3 कॉमन घेतला एक्स स्क्वेयर 3 4 जार आणि 3 12 जार आता 12 जे फॅक्टर त्याचा डिफरन्स 4 येतो 6 2 12 म्हणजे हे चिन्ह मोठे आवडला एक्स मायनस 6 आणि एक्स प्लस 2 हे फॅक्टर येतील। एफ एक्स इज स्ट्रिक्टली इनक्रीजिंग फंक्शन एफ डैश एक्स ग्रेटर देन 0 देअरफोर 3 इंटू एक्स माइनस 6 एक्स प्लस 2 ग्रेटर देन 0 3 डिवाइड घेतला एक्स माइनस 6 एक्स प्लस 2 ग्रेटर देन 0। आता इफ ए बी प्रोडक्ट ग्रेटर देन 0 ए बी ग्रेटर देन 0 ए ग्रेटर देन 0 बी ग्रेटर देन 0 और ए लेस देन 0 बी लेस देन 0 माता एक्स माइनस 6 ग्रेटर देन 0 एक्स प्लस 2 ग्रेटर देन 0 और एक्स माइनस 6 लेस देन 0 एक्स प्लस 2 लेस देन 0 देयरफोर एक्स ग्रेटर देन 6 एक्स ग्रेटर देन माइनस 2 माइनस 6 इकडे प्लस होईल प्लस 2 इकडे माइनस होईल एक्स लेस देन 6 एक्स लेस देन माइनस 2 माता मोठ्यातला मोठा घ्यायचा एक्स ग्रेटर देन 6 और लहानातला लहान घ्यायचा एक्स लेस देन माइनस 2 मग आपल्याला हे आन्सर लिहिता येईल 6 पेक्षा मोठा 6 टू इन्फिनिटी और म्हणजे युनियन माइनस इन्फिनिटी टू माइनस 2 एक्स ग्रेटर देन 6 और एक्स लेस देन माइनस 2। This is question number second. Similarly, in question number 3, functions are given to be strictly decreasing. One question pahuya. Fx is equal to 2x cube minus 3x square माइनस 12x प्लस 6 डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x। क्वेश्चन नंबर 3 मधला फर्स्ट 2 इंटू एक्स क्यूब चा डेरिवेटिव 3x स्क्वेअर माइनस 3 इंटू एक्स स्क्वेअर चा डेरिवेटिव 2x माइनस 12 इंटू एक्स चा डेरिवेटिव 1 प्लस 6 चा डेरिवेटिव 0 6x स्क्वेअर माइनस 6x माइनस 12 आता 6 कॉमन घेतला एक्स स्क्वेअर माइनस एक्स माइनस 2 परत मागाच्या सारखं झालं 6 इंटू याचे फॅक्टर एक्स मायनस 2 एक्स प्लस 1 मागाचा क्वेश्चन आहे फक्त आता डिक्रीजिंग आहे strictly decreasing f dash x less than 0 mata f dash x 6 into x minus 2 x plus 1 less than 0
सिक्स डिवाइड घेतला एक्स मायनस टू एक्स प्लस वन लेस दॅन झिरो. इफ ए बी लेस दॅन झिरो, जर प्रॉडक्ट निगेटिव्ह असेल तर एक पॉझिटिव्ह यायचं दुसरं निगेटिव्ह यायचं. ए ग्रेटर दॅन बी लेस दॅन ए लेस दॅन सॉरी ए लेस दॅन बी ग्रेटर दॅन. आता बघा साईन घेताना एक पॉझिटिव्ह यायचा एक निगेटिव्ह यायचा. आता इथे पहिलं निगेटिव्ह घेतलं दुसरा पॉझिटिव्ह घेतलाय, काय येतं पाहूया. एक्स मायनस टू ग्रेटर दॅन झिरो एक्स प्लस वन लेस दॅन झिरो. मग एक्स ग्रेटर दॅन टू एक्स लेस दॅन मायनस वन ऑर इथं एक्स मायनस टू लेस दॅन झिरो आणि एक्स प्लस वन ग्रेटर दॅन एक्स लेस दॅन टू आणि एक्स ग्रेटर दॅन. आता पहा टू पेक्षा मोठा हा नंबर लाईनवर टू इथे टू पेक्षा मोठा आणि मायनस वन पेक्षा लहान टू पेक्षा मोठा आणि मायनस वन पेक्षा लहान विच इज ऍबसर्ड विच इज ऍबसर्ड म्हणजे पॉसिबल नाहीये. दोन पेक्षा मोठा आणि मायनस वन पेक्षा लहान पॉसिबल नाही. मग आता इथे काय येतं दोन पेक्षा लहान आणि मायनस वन पेक्षा मोठा हे पॉसिबल आहे. मायनस वन लेस दॅन एक्स लेस दॅन टू म्हणजेच हे आलं मायनस वन टू टू. मायनस वन टू टू या व्हॅल्यूसाठी फंक्शन डिक्रीजिंग आहे. पहा परत एकदा एफ एक्स दिलाय त्याच्यावर नाही एफ डॅश एक्स काढलाय स्ट्रिक्टली डिक्रीजिंग आहे. एफ डॅश एक्स लेस दॅन झिरो मग दोन ब्रॅकेटचा प्रॉडक्ट झिरो आहे लेस दॅन झिरो आहे. तर पहिला पॉझिटिव्ह घेतला ग्रेटर दॅन झिरो दुसरा निगेटिव्ह घेतला म्हणजे एक्स मायनस टू ग्रेटर दॅन झिरो घेतला एक्स प्लस वन लेस दॅन झिरो घेतला एक्स ग्रेटर दॅन टू आणि एक्स लेस दॅन मायनस वन. नंबर लाईनवर पाहिलं तर टू पेक्षा मोठा आणि मायनस वन पेक्षा लहान ऍबसर्ड येणार आहे. आता इथं पाहिलं तर ए लेस दॅन टू झिरो बी ग्रेटर दॅन मग एक्स लेस दॅन टू दोन पेक्षा लहान आणि मायनस वन पेक्षा मोठा मग हा येणार आहे म्हणजेच मायनस वन लेस दॅन एक्स लेस दॅन टू म्हणजेच मायनस वन टू टू.